आज देशभरात राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा करण्यात देश आला देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशी आहे आमच्या पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते पंचाहत्तर ऐतिहासिक स्थळांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं पर्यटन दिनानिमित्त चित्रपट विभागानं एका विशेष ऑनलाईन चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे या महोत्सवात अकरा चित्रपट दाखवले जाणार असून त्यामध्ये मेघालय सिक्कीमसारख्या राज्यातलं सौंदर्य दाखवणारे चित्रपट तसंच उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बिहार आणि जम्मू काश्मीरची प्रसिद्ध पर्यटनस्थळं यांची माहिती देणाऱ्या चित्रपटांचा समावेश आहे आज दिवसभर चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावर आणि वाहिनीवरून हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत पर्यटनाचं महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील त्याची भूमिका याविषयी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय पर्यटन दिनाची सुरुवात करण्यात आली जागतिक समुदायांमध्ये पर्यटनाचं महत्त्व आणि त्याचे सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त पर्यटन नौकानयन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा झाली स्पर्धेत तेरा नौका मालकांनी नौकानयन स्पर्धात सहभाग नोंदवला विजयी नौका मालकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला